वार हे एकोणीशे अठ्यात्तर साली वयाच्या अडोतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आता पक्ष फुटीनंतर यंदाची निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्वाची पक्षा नेतृत्वाला पवारांनी संधी दिली आहे रोहित पाटील सिद्धी कदम या नवीन चेहऱ्यांना पवारांनी संधी दिली असून त्यामुळेच पवारांच्या राष्ट्रवादीत यंदा यंग ब्रिगेड पाहायला मिळते यंग ब्रिगेड काय जादू करते हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल तर पवारांच्या पक्षात नेमकं कोणते यंग चेहरे पाहूयात रोहित पाटील तासगाव कौठे महाकाळमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचं वय आहे पंचवीस वर्ष तीन महिने तर मोहोळ मधून सिद्धी उमेदवारी जाहीर झाली आहे कारंजा न्यायक पाटणे यांना उमेदवारी दिली असून ते सत्तावीस वर्षाचे अकोले मधून अमित भांगरे हे अठ्ठावीस वर्षाचे तरुण आहेत तर बारामतीतून बत्तीस वर्षाच्या युगेंद्र पवारांना मैदानात उतरवलाय आणि मधुर नगर सुद्धा मधून फहाद अहमद यांना उमेदवारी जाहीर झाली आहे